घातली. चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला, तसंच गंज कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असा अहवाल चौकशी समितीनं सादर केलाय. 16 पानी हा अहवाल आहे. सामटवीच्या हाती हा अहवाल लागलाय आणि 16 पानी अहवालामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आलाय. गंज कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला, वेल्डिंगच्या चुकीच्या कामामुळे देखील पुतळा कोसळल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय. मालवण दुर्घटना प्रकरण, महाराजांचा पुतळा कोसळला होता. नौसेना दिनाच्या दिवशी हा पुतळा तिथं अनावरण त्या पुतळ्याचं करण्यात आलं होतं. त्यानंतर हा पुतळा कोसळला, त्यावरनं बरंच राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय आणि अशातच आता जी समिती नेमण्यात आली होती या संपूर्ण प्रकरणातली, त्यांनी आता अहवाल सादर केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळलाय, गंज कमकुवत प्रेममुळे पुतळा कोसळल्याचं समितीनं म्हटलं. फोडण्यात इतकं सरकार व्यस्त असतं आणि भ्रष्टाचार अर्थातच याच्यात भ्रष्टाचारच झाल्यानं नाही तर एवढ्या मोठ्या जे आपलं दैवत आहे त्या दैवताचं काम करताना तिथे वेल्डिंग नीट होत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या सरकारचा भ्रष्टाचाराचाच भाग झाला ना हा. अतिशय भ्रष्ट आहे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्यांचेच हे काळे कारनामे. असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही. एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही. उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल. पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल.